देशांतर्गत संरक्षण क्षेत्रातील मोठा करार भारतीय हवाई दल आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये झाला असून एचएल कडून सपोर्ट पॅकेज सह 83 सिंगल सीटर तेजस लढाऊ विमाने हवाई दल विकत घेणार आहे. तत्पूर्वी 56,500 कोटी रुपये 83 लढाऊ विमानांसाठी मोजावे लागणार होते, पण हा संपूर्ण व्यवहार आता 39,000 कोटी रुपयांमध्ये अंतिम झाला. ही किंमत वर्षभरातील चर्चेच्या वेगवेगळ्या फेऱ्यानंतर 17,000 कोटी रुपयांनी इतकी कमी झाली आहे. एचएलने सुरुवातीला 83 तेजस मार्क ए वर विमानांच्या निर्मितीसाठी जी किंमत सांगितली होती संरक्षण मंत्रालय आणि भारतीय हवाई दलाला, त्यामुळे धक्का बसला होता. आता अंतिम व्यवहार 39,000 कोटी रुपयांनी निश्चित झाला असून खरेदी संदर्भातील फाईल अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीला पाठवण्यात येणार आहे. या फाईलवर आर्थिक वर्ष संपवण्याआधी म्हणजे 31 मार्च पूर्वी मंजुरीसाठी मोहर उमटवणे आवश्यक आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये सर्वप्रथम संरक्षण खरेदी परिषदेने 49,797 कोटींना 83 तेजस विमानांच्या खरेदी व्यवहाराला मंजुरी दिली होती, पण एचएलने त्यानंतर किंमत वाढवून 56,000 कोटी केली. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, नवी दिल्ली.